मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका करताना आपल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामांची माहिती दिली. उत्तर प्रदेशातल्या मेरठ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा झाली. ते जवळपास 1,25 प्रचार सभा घेणार असून त्यांची सुरुवात मेरठ पासून झाली. काँग्रेसच्या न्याय स्कीमची त्यांनी खिल्ली उडवली. जब मैं 8-10 साल की उम्र का था तब सुना करता था कि सरकार गरीबी हटाने के बारे में बात कर रही है. जब 20-22 साल का हुआ तो इंदिरा जी भी यही कहती थी गरीबी हटाएंगे. इसके बाद भी 4-4 पीढ़ियां एक ही बात करती रही. वो तो आगे बढ़ते गए, गरीब गरीब होता गया, गरीबी बढ़ती गई. कांग्रेस गेले अनेक वर्षापासून गरीबी हटवचा नारा देत आहे, पण गरीबी दूर करण्यासाठी काँग्रेसने काही केले नाही, त्यामुळे आता त्यांनाच दूर करण्याची वेळ आली आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. बँक खाते खुलवाता था ते बड़े बुद्धिमान लोग भाषण करते थे कि देश में बैंकें नहीं है, गांव का आदमी क्या करेगा, ऐसा कहते थे कि नहीं कहते थे. और आज वही कह रहे हैं जो लोग, अरे गरीबों का बैंक का खाता 70 साल तक नहीं खुलवा पाए, वो कहते हैं तुम्हारे खाते में पैसे डालेंगे. कोई भरोसा करेगा क्या? अरे जो खाता नहीं खुलवा सकता है वो खाते में डाल सकता है क्या? विशेष शक्तीचा गौरवाने उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले, जमीन आकाश आणि अवकाश या तिन्ही ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक करण्याचे काम या संविधानाने केले, मात्र नक्की काय झालं हे त्यांना समजले नसल्याचे सांगत त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता खिल्ली उडवली. जरा आप ध्यान से समझिए, अगर कोई थिएटर में नाटक देखने जाता है तो वहां क्या सुनाई देता है? वहां सुनाई देता है, अरे वो चलो भाई सेट तैयार है क्या, अरे सेट रेडी है क्या, अरे भाई सेट लगा दो, अरे सेट लागू हुआ होगा क्या नहीं, ऐसा आता ही नहीं शब्द. थिएटर में जहां ड्रामा होता है वहां सेट की सजावट, नया सीन आएगा तो नया सेट, ये सेट शब्द थिएटर में बड़ा कॉमन होता है, बार बार सुनाई देता है. कुछ बुद्धिमान लोग ऐसे हैं, जब कल मैं ए सेट की बात करता था तो कंफ्यूज हो गए, समझे कि मैं थिएटर के सेट की बात कर रहा हूं. हम ऐसे बुद्धिमान लोगों पर रोए हैं. पंतप्रधान नरेंद्र मोदी ने महाआघाडीवरही जोरदार टीका केली. पाकिस्तानात कोण हिरो होणार यासाठी विरोधकांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आधार दिवस मुंबई. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली. गृह खात्यासह अनेक महत्वाची खाती तुम्ही बाळगता, मग तशी कार्यक्षमताही दाखवा असे सांगत तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते, असा सवाल उच्च न्यायालयाने केलाय. दाभोळकर आणि पानसरे यांच्या हत्येनंतर दोन्ही कुटुंबियांनी न्यायालयात याचिका सादर केल्या. या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने मुख्यमंत्र्यांसह तपास यंत्रणेवर ताशेरे ओढले. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास अतिशय संतगतीने सुरू असल्याचे सांगत कोर्टाने गृह खाते सांभाळणाऱ्या फडणवीसांना खडे बोल सुनावले. राहुल गांधी यांनी पश्चिम बंगाल मधील सभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली होती. याबाबत विचारणा केली असता ममतांनी अशी प्रतिक्रिया दिली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अलीकडेच मालदा येथील जाहीर सभेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर चौफेर टीका केली होती. डाव्या पक्षाची सत्ता असताना या राज्याचा विकास झाला नाही, आता ममता बॅनर्जीचे सरकार असतानाही तशी स्थिती असल्याचे राहुल गांधींनी म्हटले होते. तो एक तरफ नरेंद्र मोदी जी झूठी बात बोलते हैं, दूसरी तरफ यहाँ आपके चीफ मिनिस्टर वायदे ऊपर वायदे करते रहते, मगर आपका यहाँ कुछ नहीं होने वाला है. आपने सालों सीपीएम को देखा, उन्होंने एक संगठन की सरकार चलाई,
बंगाल का विकास नहीं हुआ। फिर आपने ममता जी को चुना और आपने आज बंगाल का हाल देखा है। जो अत्याचार सीपीएम के समय होता था वही अत्याचार आज ममता जी के समय हो रहा है। उस वक्त एक संगठन के लिए चलता सरकार चलाई जाती थी, आज एक व्यक्ति के लिए सरकार चलाई जा रही है। तो यहां जब तक कांग्रेस पार्टी की सरकार नहीं आएगी, बंगाल में कांग्रेस पार्टी की सरकार नहीं आएगी, तब तक बंगाल में प्रगति नहीं हो सकती है। और हम पूरा दम लगाएंगे कि बंगाल में कांग्रेस पार्टी की सरकार आए। राहुल गांधी यांच्या या टीकेबद्दल ममता बॅनर्जी यांना विचारले असता राहुल गांधी अजून बच्चे आहेत असं ते म्हणाले। कशी बोलायची बोलते दिन ना छोटो छेले एक बोलते चाहे बोलूक ना की जाय असे से बोलते बोले की आम्हाला बोलत हवं आम्ही बोलू ना कारण आम्हाला बोलत प्रयोजन पडे ना बांगलाटा आम्हाला भालो चाहिए। पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध इतर सर्व विरोधी पक्ष असे या लोकसभा निवडणुकीचे चित्र आहे। उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने काँग्रेसशी दुरावा ठेवलेला आहे। आता ममता देखील काँग्रेस बरोबर न जाण्याची शक्यता या हल्ले प्रति हल्ल्यावर वाढते। ब्युरो रिपोर्ट आधार न्यूज मुंबई। ठाण्याचा विकास होत असल्याचे चित्र दिसत असले तरी गावांना संपवण्याचा विडा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी उचलला असल्याचे दिसते असा आरोप ठाण्यातील अनेक गावांनी केला। गेल्या निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदारही गेली 5 वर्ष गावात फिरकले नाही त्याचा निषेध करीत गावात प्रचार फेरी नव्हे तर पोलिंग बूथही लावून देण्याचा इशारा देत अनेक गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला। जे उमेदवार आमच्या गावामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील तर त्यासाठी आमचा जो पूर्ण गाव आहे तो पूर्ण गाव त्यांच्या प्रचार फेरीला गावामध्ये घुसून देणारच नाही आहे। आम्ही पोलिंग बूथ पोलिंग एजंटला सुद्धा बसण्यासाठी गावामध्ये आम्ही अलाव करणार नाही आहोत। ठाणे जिल्ह्यातील वाघवे कासरवडवणी भाईंदरपाडा मोघरपाडा आणि ओबळा भागातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार काढण्याचा निर्णय घेतलाय। या भूमिपुत्रांच्या गावावर अनेक संकटे आली असताना विद्यमान खासदारांनी दुर्लक्ष केले असा आरोप करत गावकऱ्यांनी टोकाची भूमिका घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कायम टीकेचा भडीमार करणारे पाटणा साहेब खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचे तिकीट भाजपाने यावेळी कापले। यामुळे आणखी नाराज झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली। त्यानंतर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ते काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार आहेत अशी घोषणा खुद्द त्यांनीच केली। बातें की है और आप लोगों को पता है कई लोग कई बार नाराज भी होते थे कि आप ऐसी बातें उनके लिए क्यों करें, इसलिए कि मैं दिल से मानता हूं कि देश के रियल नेशन बिल्डर्स अगर कोई रहा है तो नेहरू गांधी परिवार रहा है। और इसलिए मैं कह सकता हूं कि आज इतनी अच्छी बातें हुई कि मैं भारतीय जनता पार्टी जो 30 सालों तक करीब रहा वहां पे उससे अब निकल कर अब बहुत हो गया क्योंकि वहां पे लोकशाही खत्म हो चुकी है, वहां पे तानाशाही चल रही है। इसलिए अब बेहतर यही होगा कि देश के नव निर्माण के लिए देश को आगे बढ़ाने के लिए सबसे अच्छा युवा नेता देश का सबसे लाडला सबसे बढ़िया नेता राहुल गांधी के साथ हाथ से हाथ मिलाकर हम लोग आगे बढ़ें, कांग्रेस को मजबूत करें और सबसे महत्वपूर्ण बात यह है कि देश को मजबूत करें। और इसलिए हमारा फैसला हुआ है कि हम जल्द से जल्द इस काम को निपटाएंगे और भारतीय जनता पार्टी नहीं बल्कि कांग्रेस पार्टी में शामिल होंगे। अब कांग्रेस पार्टी में शामिल होंगे। लेकिन एक इतना बड़ा काम हो रहा है, इतना शुभ काम हो रहा है, तो इस शुभ काम के लिए मैं समझता हूँ सबसे शुभ दिवस जो आ रहा है वो है नवरात्रि की बात हो रही है। नवरात्रि सबसे शुभ दिवस है, इसलिए हम समझते हैं हम नवरात्रि में जल्द से जल्द आपको बहुत अच्छी सार्थक पॉजिटिव खबर देंगे और तब हम लोग कांग्रेस के साथ कंधे से कंधे मिलाकर नवरात्रि माँ का आशीर्वाद लेते हुए आगे बढ़ेंगे। सामान्य प्रवासाला
लिंबू सरबताचा मुख्य आधार होता. मात्र स्थानकावर स्वच्छतेला बाजूला सारून लिंबू सरबत बनवत असल्याचे समोर आल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. यामुळे आता कडाक्याच्या उन्हाळ्यात लोकल प्रवाशांना सरबत बंदीला सामोरे जावे लागणार आहे आणि पर्याय म्हणून बाटली बंद शीतपेय विकत घ्यावे लागेल. थेरपी म्हणजे काय, कशा पद्धतीने तुम्ही ती ट्रीटमेंट करता? कोणत्याही अबाल वृद्ध गर्भिणी स्त्रिया अशा कोणत्याही वयोगटातला कोणीही व्यक्ती आपण लीज थेरपी त्याची आपण करू शकतो. पूर्वीच्या काळी आपल्या आजी आजोबा पंजोबा नी रिप्लेसमेंट करत होते का, ते लोक त्यावेळेस आपले पूर्वज लीज थेरपी वापरत होते. बालकांमध्ये मूक बधिरपणा सुद्धा असतो, तर अशा आजारांवर सुद्धा आपली ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो का? हो हो नक्कीच. नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील तिजोरी फोडून 17 लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली.
बारामती मधील भिगवण चौकातील नगरपालिकेच्या इमारतीत रात्री चोरट्यांनी प्रवेश करून तब्बल 17 लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यास सुरुवात केली. नांदेडमधील काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार अशोक चव्हाण यांना निवडणूक आयोगाने दिलासा दिलाय. त्यांच्या अर्जावरील सर्व आक्षेप फेटाळण्यात आले असून उमेदवारी अर्ज वैध ठरला. नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवारांनी आक्षेप घेतले होते, मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ते सर्व आक्षेप फेटाळून लावले. यामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला. ठराविक नमुन्यात निवडणूक अर्ज न भरणे, मालमत्तेबाबतची माहिती लपवणे, प्रतिज्ञापत्रात आर्थिक व्यवहारांची माहिती नमूद न करणे असे अनेक आक्षेप नोंदवण्यात आले होते, परंतु निवडणूक आयोगाने हे सर्व आक्षेप फेटाळून अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.